कोणत्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेणं या ठिकाणी योग्य असणार आहे, स्टेट काउन्सिलिंग की ऑल इंडिया काउन्सिलिंग? बरोबर आहे. आता तुम्हाला या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी एमसीसी साठी जाऊ शकतात, ज्या विद्यार्थ्यांना खूप मिनिमम मार्क्स आहेत पण या ठिकाणी पेईंग कॅपॅसिटी आपली खूप चांगली आहे तर हे विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटी साठी सुद्धा जाऊ शकतात. मग या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना आता एमसीसी काउन्सिलिंग मध्ये जायचंय. एमसीसी काउन्सिलिंग मध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना लक्ष घ्यायचंय की आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस जॉईन करणार अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी जवळपास 60% लागणार आहेत, एसटी एसटी साठी या ठिकाणी 50% लागणार आहेत आणि या ठिकाणी पीडब्ल्यूडी साठी 45% आपल्याला लागणार आहे. हे बोर्डचा बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एम्स, जिपमर आणि एएफएमसी इन्स्टिट्यूट साठी, ठीक आहे. यानंतर आपल्याला यासोबतच आपल्याला जे आपला नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, हा नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये आपल्याला मिनिमम 137 ओपन जनरल ईडब्ल्यू एस आणि याच्या विद्यार्थ्यासाठी 137 मार्क, ओबीसी असेल तर आपल्याला या ठिकाणी 107 मार्क लागणार आहेत, एससी एसटी सेम मार्क्स या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत. हे ऑलरेडी आपल्या नीट रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थी पालकांना याबद्दल इन्फॉर्मेशन मिळालेलीच आहे. यानंतर विद्यार्थी आणि पालकांना जर पाहिलं असतं की सेंट्रल लेवलला रिझर्वेशन काय असू शकतं, एससी एसटी साठी 15% आहे, सॉरी एससी साठी 15%, एसटी साठी 7.5% आणि ओबीसी ज्या विद्यार्थ्याकडे ओबीसी एनसेल आहे अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 27% या ठिकाणी रिझर्वेशन मिळू शकतं. आणि या ठिकाणी सेंट्रली ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी वेगळं 10% रिझर्वेशन आहे आणि पीडब्ल्यूडी साठी या ठिकाणी 5% सेंट्रली रिझर्वेशन असणार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचंय, जे विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना स्टेटचं ईडब्ल्यू एस लागणार आहे आणि जे विद्यार्थी सेंट्रल साठी करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जे विद्यार्थी या दोन्ही प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्टेट ऍज वेल ऍज सेंट्रल असे दोन्ही या ठिकाणी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागत असतात, ठीक आहे.